वणव्याच्या आगीत आदिवासी बांधवाचे घर जळून खाक. रणरणत्या उन्हात बेघर झालेल्या कुटुंबाला शासनाच्या मदतीची प्रतीक्षा. भर दुपारी डोंगरात वणवा पेटून लागलेल्या आगीत एका आदिवासी बांधवाचे घर व घरातील अन्नधान्य पैसे इत्यादी जळून खाक झाल्याची घटना सोमवार 14 मार्च रोजी दुपारी 12:30 सुमारास पालघर जिल्ह्यातील गिराळे नगावे गावच्या हद्दीत घडली आहे. रमेश धोंडे आणि त्यांचे वडील काशीनाथ धोंडे गेल्या अनेक वर्षांपासून गिराळे नगावे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराळ भागाजवळ राहतात. सोमवार 14 मार्च रोजी नित्यनियमाप्रमाणे पिता पुत्र दोघेही मोलमजुरी करण्याकरता कामावर निघून गेले. दरम्यान दुपारी 12:30 सुमारास डोंगराला अचानक वणवा लागला. दुपारची वेळ त्यात कडाक्याच्या उन्हामुळे आग सर्वत्र पसरून रमेश धोंडे यांच्या घराला लागली. याची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीने भयंकर असे रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणातच संबंध घर व घरातील अन्नधान्य पैसे जळून खाक झाले. या आगीमुळे धोंडे यांचे मोठे नुकसान तर झालेच, तसेच त्यांच्यावर बेघर होण्याची देखील वेळ उडावली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संबंध गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पाटील केतन पाटील व कोतवाल सुजित पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून शासनाकडून लवकर मदत मिळावी यासाठी धोंडे पिता पुत्र प्रतीक्षित आहेत.